हिरवोगार सैम आणि श्रावण महिनो हांचे नाते वेगळेच. श्रावण म्हळ्यार तो व्रत आणि उत्सवांचो राजा अशी भावना. ह्याच श्रावणातली पहिली मुखेल परब म्हळ्यार नागपंचमी. आम्ही सोरपाक भितात, पण नागपंचमीच्या दिसा त्याच सोरपाक देव मानून ताची पूजा करतात. ह्या दिसा सोरपाचे दर्शन जावप म्हळ्यार तो मनीस नशीबवान म्हणपाचो. हो दिसूच खूप शुभ. लोक वेगवेगळ्या रितीन नागाची पूजा करतात. कोण फोटो हाडून, कोण मातयेचो नाग हाडून, तर काय पिठाचो नाग करून पूजा करतात. पेडणे तालुक्यातल्या पेठेचा वाडा कोरगावच्या शेटिये कुटुंबाची नागपचम पळवूया. आज नागपंचमी आणि नागपंचमी हा नागदेवता पूजला जातो कारण शेतकरी वर्गाचा तो हे आहे. आणि पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्र म्हणा किंवा गोव्यात म्हणा किंवा एकंदर नागपूजा ही जमिनीची आहे, बांधिलकी आहे, निसर्गाची नातं आहे आणि शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. आणि त्यामुळे मला वाटतं इथल्या संपूर्ण गोव्यात म्हणा महाराष्ट्र नागपंचमी पूजली म्हणजे नागाची पूजा केली. आमच्याही इथं पूर्वीपासून ती प्रचलित आहे आणि या कुटुंबात आम्ही नागपंचमीपासूनच खरं तर आमचा जो सणाची जी चाल वर्षभर म्हणूया आपण त्यांना किंवा एका कुटुंबाचा एक जो माहोल वातावरण निर्मिती आहे ती तयार होते. नाग जाका कोबरा म्हणतात तो विखारी स्वरूप. हाका लोक थर भितात. ह्याच नागपंचमीच्या निमतान नागाकूय देवाचे स्थान मेळ्ळा. जसो मनीस तसोच स्वरूपूय ह्या सैमाचो एक भाग. हे परबे निमतान ताकाय एक मानाचे स्थान मेळटा असो शेटये कुटुंबाचो विश्वास. इथं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या घराण्याचं नागपंचमी जवळजवळ सगळीचकडे ह्या नऊ गणपतीकडे असते, पण जी अष्टमी असते ना ती अष्टमी इथंच होते. नागपंचम जातकूच शेटये घराण्यातले वांगडी चौथीच्या तयारीक लागतात. नागपंचमीच्या दिसा शिल्पकार चौपाटी हांगा येऊन गणेश मूर्ती करपाक लागता. आज मेरेन ही मूर्ती मूळ जाग्यार उजवट्ट ते वाटेन तोंड करून ताचें काम सुरू करतात. 9 ते 10 फूट उंचीची मूर्ती तयार करतात. नागपंचमी दिसा गणेश मूर्तीचें काम हातात घेतले उपरांत अष्टमीक ती पुराय करपाची परंपरा. गणेश चतुर्थी जो सण येतोय तो सण आजपासून आमच्या इथं सुरुवात झाली. आज कारण कालांतरानं थोडासा बदल झालाय, मी थोडासा मागे जातो की आमच्या पूर्वी आजच्या दिवशी गणपतीची सुरुवात म्हणजे पूर्वीचे आमचे जे जुने जाणती मंडळी होती वयस्कर आमचे वडीलधारे जे मंडळी होती ते माती आणायचे, गोळ्या त्याचे तयार करायचे 12 गोळ्याचा म्हणजे 12 कुटुंबाचा आमचा हा गणपती. त्यामुळे 12 कुटुंबांचं प्रतिनिधित्व करणारा हा गणपती कळालं ना. त्यामुळे प्रत्येक एक गोळा मातीचा, पूर्वीचे ते मोठे गोळे असायचे, तर एक गोळा म्हणजे एक कुटुंब आणि ही सगळी मंडळी एकत्र येऊन साजरा करतात आणि 12 गोळ्याचा गणपती चौपटीतला गणपती म्हणून या बाजूला तो प्रचलित आहे आणि प्रसिद्ध आहे. पहिल्या दिवशी जवळजवळ नाही म्हटलं तर आपले 200-300 लोक इथं असतात आणि त्या दिवशी मग प्रसाद होतं, प्रसादसाठी इकडे सगळेजण बसतात. आपण इथं हा वाडा जो आहे ना ते ह्या वाड्याला आपण गावकर वाडा किंवा इथं शेटिये कुटुंबीय सगळे राहतात आणि आमचं मूळ जे आहे ना ते चौपटीमधनं आहे. म्हणजे चौपटीतले जे इच्छेट कुटुंबीय आहेत ते आणि इथलं हे चिमणशेट घराणं हे दोन्हांचे घरोब्याचे संबंध आहेत. आपलं हे जे चिमणशेट कुटुंबीय आहे ना ते म्हणजे जवळजवळ सगळीकडे विखुरलेलं आहे. म्हणजे मडगाव म्हणा किंवा वास्को म्हणा, फोंडा म्हणा, बिचोली म्हणा,
म्हापशाला म्हणा, पेडण्याला म्हणा, सगळीकडे हे विखुरलं कुळ आणि इवन मुंबईला पण आहेत आपले, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. वैशिष्ट्यपूर्ण असं गाव म्हणेन मी आणि कृषीसंपन्न गाव म्हणजे इथले लोक मेहनती. पूर्वीपासून आमच्या एक लोकांची लोकपरंपरा अशी आहे की कामानिमित्त कुठेतरी बाहेर असायचे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचं चौपटी घराणं, ज्याला आम्हाला आणि आमच्या सगळ्या कुटुंबांना त्याचा अभिमानच आहे. कारण फार कमी लोकांना असं भाग्य मिळतं की अशा कुटुंबात जन्म मिळणं. आता जन्म का मिळणं, तर आमची पूर्वीपासून 12 कुटुंब आहेत आणि त्या 12 कुटुंबाचं प्रत्येक कुटुंबातले सदस्य 50 ते 70 असे झालेले आहेत आणि त्यामुळे कुटुंबाची व्याप्ती त्यामुळे दिसून येते की मोठी कुटुंब, फार मोठं कुटुंब झालेलं आणि गोव्या गोव्याच्या बाहेरही पोचलेलं आहे. एक 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 कुटुंब, आता एक कुटुंब 50, आता माझ्याच विचाराल, मी एक आहे 12 एक, आमचं कुटुंब माझी, माझ्या घरातली 50-60 मंडळी झाली. अशी प्रत्येकाचा जर विचार केला तर 7-8 नाही, मी म्हणेन 1000 कुठेतरी आसपास आम्ही पोचले आहोत. कारण अनेक मंडळी आता बाहेर आहेत, सगळेच कधी कधी पोचत नाही, त्यामुळे मी हा एवढा हॉल आम्हाला अपुरा पडतो, राहायला वेळ मिळत नाही, बाहेर राहावं लागतं अशी परिस्थिती. कोरगाव पेठेच्या वाड्याच्या शेटीय घराब्यांची संख्या 1500 परस चढ. तातूतले चढशे लोक आपल्या कामाखातीर गोयात आणि शेजारच्या राज्यांनी वेगवेगळ्या सुवातेर रावतात. चौथ लागी पावतकच तांचे पाय ल्हवल्हव मूळ घरा म्हळ्यार कोरगावाकडे वळटात. चौथी दिसा व्हडा प्रमाणात शेटीय कुटुंबां चौपाटीत हाजीर रावतात. ह्या कुटुंबाच्या एकाय मनशान वेगळो गणपती पुजपाचे सपन लेगीत पळयले ना, हे खाशेलपण.